सध्या हाच प्रश्न खूप चर्चेत आहे की मुख्यमंत्री कोण होणार, उत्सुकता त्याचीच आहे. राज्यात महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला किती मंत्रिपदं मिळणार याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचं सूत्र ठरवण्यात आलं आहे आणि त्या सूत्रानुसार कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतील याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचं लक्ष आगामी मंत्रिमंडळाकडे लागलं. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे कोणते आमदार मंत्री होणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार, चर्चा आता सुरू झाली. तर महायुतीनंही त्यांचं मंत्रिमंडळाचं सूत्र फायनल केलं. 7 आमदारांमागे 1 मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतील ते आता पाहूया. यामध्ये भाजपचे 132 आमदार निवडून आलेले 7 आमदारांमध्ये 1 मंत्रिपद या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 19 मंत्रिपद येऊ शकतात. शिवसेनेचे 57 आमदार आहेत, त्यामुळे शिवसेनेचे 9 आमदार मंत्री होऊ शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार असल्यानं त्यांच्या वाट्याला 6 मंत्रिपदं येऊ शकतात. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जवळपास 40 मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये नवख्या आणि अनुभवी मंत्र्यांचा समावेश असण्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे. महायुतीनं मोठा विजय मिळवल्यामुळे त्यांना अपक्ष आमदार किंवा छोट्या पक्षांच्या पाठिंब्याची काहीच गरज उरलेली नाही. त्यामुळे तिन्ही पक्ष त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार कोणाला मंत्री करतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतच्या सूत्रात कोणताही बदल झालेला नाही. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे सूत्र नव्या सरकारमध्येही कायम असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.